एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मूक आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होतीये। या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजेंनी आज आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनात सहभागी होणाऱ्यांशी संवाद साधला। आंदोलनादरम्यान कुणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींशी काहीही उलटसुलट बोलू नये, त्यांचा मानसन्मान राखून त्यांच्याशी वागा, शांततेत आणि कोरोना प्रतिबंधांच्या सर्व नियमांचं पालन करून हे आंदोलन करण्यात यावं, असं आवाहन त्यांनी केलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला उद्यापासून कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून सुरुवात होणार आहे। या आंदोलनाची तयारी पाहण्यासाठी आज संभाजीराजे आंदोलनस्थळी दाखल झाले। यावेळी त्यांनी उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसोबत संवाद साधला, तसंच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींचा आढावाही घेतला। कोल्हापूरला वैचारिक पुरोगामी पार्श्वभूमी आहे, त्यामुळे या आंदोलनाची सुरुवात कोल्हापुरातून करत आहोत। त्याचबरोबर त्यांनी शांततेत आंदोलन पार पाडण्याचं आवाहन केलं। आंदोलनादरम्यान कुणीही कोणत्याही लोकप्रतिनिधींना काहीही उलटसुलट बोलू नये, त्यांचा मानसन्मान राखून त्यांच्याशी वागा, असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं। जे कोणाला काय बोलायचं ते लोकप्रतिनिधीच बोलतील, समन्वय कोणी बोलणार नाही, कोणीही प्रश्न त्यांना विचारणार नाही। आम्ही त्यांना सन्मानपूर्वक बोलवतो तर सन्मानपूर्वक त्यांना वागणूक आम्ही देणार। आणि ज्या काय कोविडच्या नियमावली असेल, मग ते सोशल डिस्टन्सिंग असेल किंबहुना सॅनिटायझेशन असेल, ह्याचे सगळे बारकावे आम्ही लक्षात घेऊन आम्ही पुढं चाललोय। हे मूक आंदोलन शिस्तीत पार पाडायला हवं। आंदोलनादरम्यान कोरोना प्रतिबंधाच्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहनही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं। मराठा आरक्षण हा विषय सर्व पक्षांशी निगडित असून त्यामध्ये कुणीही राजकारण करू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। मराठा समाजाचा अजेंडा हा अजेंडा नाही आहे, ही चळवळ आहे की जी शाहू महाराजांच्या माध्यमातून ती उभा केलेली आहे। ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला तो न्याय आपण सुद्धा द्यावा, ह्याच्यासाठी माझा लढा आहे। आता राजकारण ह्याला तुम्ही का मिक्स करायला लागले, जिथं जर करायची वेळ आली तर ते करू, पण आज तो विषय नाही। आज विषय एकच आहे की बहुजन समाजाला एकत्र जोडण्याचं काम हे माझं आहे। कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे सर्व आंदोलकांनी हे मूक आंदोलन सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना प्रतिबंधाचे इतर नियम पाळून करायचं आहे। एकमेकांपासून लांब सोशल डिस्टन्सिंग पाळत बसून या आंदोलनात सहभागी व्हावं, असंही त्यांनी सांगितलं। की इथं मोर्चा नसल्यामुळं राज्याच्या समन्वयकांनी सुद्धा 50 गाड्या 20 गाड्या असं काही येऊ नये, तुम्ही जे समन्वयक आहे तुम्ही तुमची तेवढीच गाडी घेऊन यावं, हां जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करावं, एवढीच माझी इच्छा आहे। कारण का इथं गर्दी करून काय ते वेगळं दाखवून हा मोर्चा नाही आहे, हे मूक आंदोलन आहे, हे मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे। ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून केल्या। समाज बोलला आहे, आणखी त्यानं रस्त्यावर का उतरायचं? आतापर्यंत समाजानं आपली भूमिका मांडली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे। उद्याच्या आंदोलनासाठी सर्वच आमदार खासदारांना आपण निमंत्रित केलंय, असं सांगून ते सर्वजण येतील असा विश्वासही खासदार संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केला।